वंदे मातरम मित्रांनो, रात्रीचे 12 वाजले आणि आज आहे 29 तारीख आणि आपण आलो आहोत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. आज तो स्मार्ट रस्ता आहे. रात्रीचे 12 वाजले आणि आपले हे शेतकरी बांधव जे नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून इथं आलेले, जे पिकवतात म्हणून आपल्याला रोज घरामध्ये खायला मिळतं ते आपण बघू शकता. अशा प्रकारे रात्रीची चूल पण इथं मांडून झोपत आहे आणि इथंच त्यांनी त्यांचं बसेरा सगळा केलेला आहे. तर हजारो शेतकरी बांधव आपले ते इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जो स्मार्ट रोड आहे हा, या स्मार्ट रोडवर आपलं पूर्ण बस्तान घेऊन आलेले आहे आणि त्यांना एक पाठिंबा म्हणून मी इथे आलेलो आहे. कारण शेवटी शेतकरी टिकला तर आपल्याला खायला मिळेल आणि तोच जर टिकला नाही तर आपण काय फॅक्टरीमध्ये अन्न तयार करू नाही शकत, भाजीपाला तयार करू नाही शकत. त्यामुळे शेतकरी हा टिकलाच पाहिजे, हीच भावना आहे. आणि हे गेली 4-5 दिवसापासून इथे ठाण मांडून आहे आणि संपूर्ण हा रस्ता म्हणजे जवळजवळ सीबीएसच्या चौकापासून ते मेहर सिग्नलपर्यंत हा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूनी ब्लॉक केलेला आहे. आपण बघू शकतो हजारो आपले शेतकरी बांधव इथं नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन इथं केंद्र सरकारचा जो मूलभूत किंमत असावी एखाद्या क्रॉपला, एखाद्या याला, त्याच्यासाठी हे आंदोलन शांततापूर्वक आंदोलन चालू आहे. त्यांच्यामुळे आपले पोलीस बांधव पण रात्रभर ड्युटीवर आहेत. बघू शकतो हे आहेत नाशिकचं जिल्हाधिकारी कार्यालय. अभी जो कलेक्टर के ऑफिस में जो मीटिंग हुई उसमें हमारे पुलिस कमिश्नर नासिक के थे और हमारा शिष्टमंडल भी था, जो आवश्यक अधिकारी भी थे. और उनके सामने जो हमारी मांगे है उसके ऊपर सविस्तर चर्चा भी हुई और उसी समय मुख्यमंत्री साहब से भी कांटेक्ट हुआ और उसने हमें सुझाया कि वो तुम्हारी जो मांगे है वो हम मान्य करने वाले हैं, लेकिन पहले अपने आंदोलनकर्ताओं को वहाँ से अपने अपने गांव निकल जाने को बोलो. हमने वो जो 2018, 2019, 2023 ये तीन आंदोलन का अनुभव बताया और उस समय बाद में कुछ नहीं हुआ. और पिछले अपना 2023 का जो हमारा मोर्चा था उसी में अपने एकनाथ शिंदे साहब ने भी घोषणा की असेंबली में वो रिटर्न ऐसा हमें पत्र भी दिया, लेकिन उसकी अमल बजावनी हुई नहीं. वही सवाल है, वही सरकार है, वही सीएम है. तो हमने बोला पहला हमसे चर्चा करो, उसके बाद अमल बजावनी करने का गारंटी दो, उसके बाद हम लोगों को वहाँ से हटाने का हम उसको विनती करेंगे. लेकिन ये समझना चाहिए लोगों को भी कि अभी गवर्नमेंट ने हमारी मांगे मान्य कर लिए है, इसीलिए हम कल हमको शाम को बुलाया है सीएम साहब ने, हम जाएंगे. हमें तो सवाल ही हल करने का है, तो हम
जब भी बोलेंगे जब जहाँ बोलेंगे वही जाएंगे, तो हम कल जाने वाले हैं, देखेंगे कल क्या होता है। तो आगे की भूमिका क्या रहेगी? आगे यदि उसमें कोई हल नहीं निकला तो आगे हम जेल भरो करेंगे, या तो हम अनशन पर बैठेंगे, या यहाँ से बम्बई के ओर चल पड़ेंगे। ये तीन पर्याय हमने हमारे कमेटी ने तय किया है, उसके ऊपर अमल करेंगे हम। कमिशनरला सांगितलं म्हटलं ते 5 रुपये राहणार, ते आता ते आपले घेतात आणि मेंटेनन्सवर खर्च करतात ना ते। ते कमिशनरने सांगितलं म्हणे मेंटेनन्स खर्च येतो म्हटलं मग बघू शकतो। मित्रांनो हा पूर्ण रस्ता म्हणजे दोन्ही साईडच्या लेन आणि पूर्ण म्हणजे CBSच्या सिग्नलपासनं तर मेहरच्या सिग्नलपर्यंत हा टोटली शेतकरी बांधवांनी इथं ठिय्या मांडलेला आहे। इथंच चूल पेटवली जाते, इथंच जेवण वगैरे काय जे काय असेल दिनक्रिया। आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या कोपऱ्यातनं हे सगळे बांधव आपल्याला आलेले आहे। आणि आत्ताच कळलेल्या माहितीनुसार CM साहेबांनी उद्या ह्या लोकांना भेटीसाठी बोलवलेलं आहे, तर आशा करतो तर की त्यांच्या मागण्या पूर्ण हो आणि जनतेला आणि सगळ्या शेतकरी बांधवांना योग्य ते न्याय मिळो। गावित सरांचा आपण आत्ताच हे पाहिलं आहे, इंटरव्ह्यू पाहिलेला आहे, आणि स्वतः DL कराड सर इथं आहे, ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गडबडीत आहे, त्यामुळे मी त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करायचे। काय गप्पा चालू आहे तुमच्या? विचारलं काय बनवला जेवायला, मी विचारलं तर म्हणे हे काय पिठलं आणि चावल, ती म्हणते माझ्या आवडीची। ये मग उद्या आंदोलन राहिलं तर ये उद्या आई बरोबर जेवायला। म्हणते मी आता येताना म्हणते असं बघून मला असं आपण गाडी आणा रात्रभर आई। कोणत्या गावचे आहे तुम्ही? राशेगाव। राशेगाव दिंडोरी तालुक्यामध्ये। माहिती आहे मला राशेगाव। डेल कराड सर होते, यांनी काही होत नाही, यांनी झाड ना शहरामध्ये झाड कुठं शहरामध्ये नाही। किती दिवस झाले तुम्हाला इथं? चौथा दिवस। चौथा दिवस किती दिवस राहायची तयारी तुमची? हा पण हलणार नाही, काम झाल्याशिवाय हलायचं रे। मित्रांनो हे आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांना समर्थन म्हणून मी आज इथं आलो होतो, आणि त्यांच्याबरोबर नक्कीच आम्ही सगळे भारताचे लोक आम्ही त्यांच्या सोबत आहोत हा मेसेज द्यायला आलो होतो। कारण हे लोकांनी जर पिकवलं नाही तर आपण काय खाणार, आणि एकदम निरागस भावनेने ते त्यांचं शेतीकाम करत असता। आणि भारताच्या लोकसंख्येचे जवळजवळ 80% 80% लोक हे शेतकरी आहे किंवा शेतीशी निगडीत आहे, तर जर आपल्या देशाचं मेन ऑक्युपेशन मेन सगळ्यात महत्त्वाचा धंदा जर शेती असेल तर ती शेती ते शेतकरी टिकवलेच पाहिजे, ते टिकलेच पाहिजे हाच हेतू आहे। सहज आले का?